हेलो एंड वेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डियर स्टूडेंट्स अपन पाहता है 12वा यूनिट नंबर 5 दैट इज द इलेक्ट्रोकेमिस्ट्री और आज का अपना टॉपिक है कंडक्टिविटी। जस आपण मागच्या लेक्चरला व्हिडिओ जो चालू केला त्याच्यामध्ये आपण रेजिस्टन्स म्हणजे काय पाहिलं, ओम्स लॉ पाहिला, त्यानंतर आपण बघू इलेक्ट्रिकल कंडक्टन्स म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टर आपण हे पाहिलं होतं, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स जी व्हॅल्यू सुद्धा पाहिली होती। आपण हे म्हटलं होतं का जीला आपण म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टन्सला आपण सीमन्समध्ये मोजतो, आणि सीमन्स इज इक्वल्स टू ओहम इनवर्स, ठीक आहे। आपण त्याच्यानंतर पाहू कंडक्टिव्हिटी, दिस इज नॉट अ के, दिस इज द कप्पा, ओके। इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ड्यू टू ऑल द आयन्स प्रेझेंट इन 1 cm³ व्हॉल्यूम ऑफ द गिवन सोल्यूशन। याचा सिंपल अर्थ असा, सपोज व्हॉल्यूम तुमच्याकडे सोल्यूशन किती आहे याचा अर्थ नाही। या सोल्यूशन मधला सपोज मी इथं इलेक्ट्रिकल इलेक्ट्रोड टाकले, हे असे इलेक्ट्रोड्स आहेत, ओके, हे असे इलेक्ट्रोड्स आहेत। आता समजून घ्या याचं सेंटीमीटर 1 cm हे एवढं अंतर आहे, लेंथ 1 cm आहे आणि हे सुद्धा 1 cm आहे, म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, लेंथ इंटू ब्रेथ इंटू एरिया, सरळ सरळ झालं ते म्हणजे व्हॉल्यूमच झालं। या पोर्शन मध्ये जेवढे आयन्स असतील त्या आयन्स मुळे जे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स होते ते जे कंडक्टन्स आहे ते आहे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स और कंडक्टिव्हिटी। म्हणजे 1 cm 1 cm 1 cm हे असं आहे समजून, हा एरिया जो कोणता एरिया असेल ना या एरियामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टन्स आहे, ओके। मग इलेक्ट्रिकल कंडक्टन्स कधी होते इलेक्ट्रोलाइट मध्ये, जेव्हा त्याचा आयन्स फॉर्म होईल तेव्हा। मग या पार्ट मध्ये एवढ्या व्हॉल्यूम मध्ये जेवढे आयन्स आहे त्या आयन्स मुळे जे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे त्याला कंडक्टन्स म्हणतात, कंडक्टिव्हिटी म्हणतात। म्हणूनच म्हटलं इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ड्यू टू ऑल द आयन्स प्रेझेंट इन 1 cm व्हॉल्यूम ऑफ द गिवन सोल्यूशन, हे झालं कंडक्टिव्हिटी। मोलर कंडक्टिव्हिटी वेगळी गोष्ट आहे। मग आपण जसं कंडक्टिव्हिटी हेन्स नाव इलेक्ट्रिकल कंडक्टन्स आपण पाहिलं होतो जी इज इक्वल्स टू 1/R, व्हॉट इज आर, आर इज अ रेझिस्टन्स, आपण हे म्हटलं होतं का रेझिस्टन्स आहे त्याला ओहम म्हणतात, ओमेगा त्याचा साईन, जी इज द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स, हा एस म्हणजे सीमन्स आहे आणि एस इज इक्वल टू ओहम इनवर्स, कारण का हा इथं पॉझिटिव्ह नॉट मायनस होतो, हेन्स हे आपण मागच्या लेक्चरला पाहिलं होतं। नाव विथ रिस्पेक्ट टू दॅट जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए इनवर्सली प्रोपोर्शनल टू एल, ओके, जी इज द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ए इज द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ वायर, एल इज द लेंथ, हे बघा रे सिंपल सांगतो। इलेक्ट्रिकल कंडक्टन्स और इलेक्ट्रिसिटी जेवढा मोठा जेवढा जाडा वायर असतो तेवढा तुम जास्त जाईल, आणि जेवढा लांब वायर असेल इलेक्ट्रिकल कंडक्टन्स कमी होते। सपोज जर का हा वायर आहे, हा छोटा आहे, हा आहे मोठा, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पहा ना, याचा स्मॉल आहे याचा लार्ज आहे, या लार्ज मधून जेवढा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाढवल जी म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स वाढवल। आता सरळ आहे, हा वायर जर एवढा आहे लेंथन आणि हा वायर जर का एवढा आहे लेंथन, याची लेंथ स्मॉल आहे याची लार्ज आहे, त्यामुळे जेवढा लांब वायर तेवढी इलेक्ट्रिकल कंडक्टन्स कमी होते, हेन्स जेवढा छोटा वायर मीन्स इनवर्सली प्रोपोर्शनल आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, ए इज द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अँड एल इज द लेंथ। आता बघा रे नाव जी, आता याला जसं लिहिता की जी इक्वल्स टू के कप्पा ए डिवाइड बाय एल, असंही म्हटलं तर काही मार्ग ठरत नाही। नाव व्हॉट इज के, के इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, ठीक आहे। आता हे ए जो आहे हा एचं युनिट, ए म्हणजे एरिया मीटर स्क्वेअर, लेंथ झाली मीटर, कॉमन मध्ये त्याला सेंटीमीटर मध्ये म्हणा सेंटीमीटर स्क्वेअर, आणि ह्या कॉमन मध्ये झाला सेंटीमीटर कॉमन युनिट, ठीक आहे, इथपर्यंत आम्हाला माहिती आहे। नाव जसं आपण मागच्या ह्या इक्वेशन नुसार आणि ह्या इक्वेशन नुसार जर एक लक्षात घ्या, कंडक्टिव्हिटी जर मला काढायची आहे, हे झालं इलेक्ट्रिकल कंडक्टन्स,
g equals to k a divided by l, तर k equals to g l divided by a. असा ही होता है. ठीक है, ही एक मैथमेटिकल गोष्ट आहे जी आपल्याला समजली पाहिजे का याच्या आधी झालीच असते. नाउ अकॉर्डिंग टू इक्वेशन नंबर समजा 1 आहे हा इक्वेशन नंबर हा झाला 2 आणि हा इक्वेशन नंबर झाला 3. अकॉर्डिंग टू इक्वेशन नंबर 1 एंड 3 वी गेट 1 एंड 3 वी गेट काय आहे पा बघा रे g = 1 डिवाइड बाय r and k g equals to k a divided by l hence k equals to g l divided by a kaunkat mal k ची वैल्यू करायची आहे ना ठीक आहे now k मग k नाही आहे तो कप्पा आहे equals to g आणि काय होईल रे आता इथं l divided by a ठीक आहे hence g म्हणजे काय होते 1 divided by r hence k equals to 1 divided by r l divided by a this is called the conductivity this is called conductivity आता पाहू रे युनिट कंडक्टिविटी ची युनिट काय सरळ आहे r is the resistance आपण बोललो आहे रेजिस्टन्स म्हणजे ओहम तर ह्या आता ओहम इनवर्स म्हणजे कंडक्टिविटी त्याला सीमेंस ही म्हणता येते हेन्स ओहम इनवर्स एक ठीक आहे जसा आपण बोललो लेंथ मीटर मध्ये घ्या आणि हे मीटर मध्ये स्क्वेअर इथं काय होईल एम वन म्हणजे आपण लिहत नाही तो असं खाली हेन्स एम इनवर्स म्हणजे मीटर इनवर्स ठीक आहे हे झालं एसआय युनिट यालाच तुम्ही आता जर का ओहम इनवर्स म्हणजे एसआय म्हणजे सीमेंस आहे याला असंही लिहिता येते और कॉमन युनिट जे सगळ्यात जास्त चालते हे असंही लिहिता येते ठीक आहे दिस इज कॉल्ड कंडक्टिविटी माय फ्रेंड्स याच्यानंतर आपण मोलर कंडक्टिविटी पाहू ठीक आहे हे पहिले समजूया आता बघू रे मोलर कंडक्टिविटी म्हणजे काय बघा कंडक्टिविटी वेगळी गोष्ट आहे मोलर कंडक्टिविटी वेगळी गोष्ट आहे सांगतो मी याला डिनोट करतात लॅम्बडा ठीक आहे लॅम्बडा कॅपिटल लॅम्बडा हा स्मॉल लॅम्बडा म्हणजे हा असा ठीक आहे आपण तिकडे बघू बरं ठीक आहे बघा रे मोलर कंडक्टिविटी म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ड्यू टू द आयन्स ऑब्टेन फ्रॉम वन मोल ऑफ एन इलेक्ट्रोलाइट इन द गिवन वॉल्यूम ऑफ सोल्यूशन याचा सिंपल अर्थ असा सपोज तुमच्याजवळ एक मोल इलेक्ट्रोड आहे इलेक्ट्रोलाइट सॉरी इलेक्ट्रोड नाही इलेक्ट्रोलाइट आता वन मोल व्हॉट इज वन मोल इज अ अमाऊंट ऑफ सबस्टन्स इन केमिस्ट्री तुम्ही एक मोल इलेक्ट्रोलाइट घेतलं आणि त्याचं सोल्यूशन बनवलं सपोज जे काही व्हॉल्यूम बनवायचं आहे तेवढ्या व्हॉल्यूममध्ये बनवलं त्या सोल्युशनमध्ये इलेक्ट्रोलाइट त्यामुळे आयन्स फॉर्म होईल म्हणजे होईल तर त्या वन मोल इलेक्ट्रोलाइट पुढे जे आयन्स फॉर्म झाले त्या आयन्स पुढे जे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी झाली ते कंडक्टिव्हिटी म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी होय आणि म्हणून लिहिलं आहे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ड्यू टू द आयन्स ऑब्टेन फ्रॉम वन मोल ऑफ एन इलेक्ट्रोलाइट वन मोल महत्वाचा आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स एक मोल इलेक्ट्रोलाइट घेतला त्याचं सोल्युशन बनवलं त्या सोल्युशनमध्ये आयन्स तयार झाले त्या आयन्समुळे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी झाली ते कंडक्टिव्हिटी झाली मोलर कंडक्टिव्हिटी डिनोटेड बाय द लॅम्बडा कॅपिटल लॅम्बडा काय म्हणतात द कंडक्टिव्हिटी ऑफ अ सोल्युशन डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ आयन्स हे महत्वाचं आहे नंबर ऑफ आयन्स इन युनिट व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन नंबर ऑफ आयन्स युनिट व्हॉल्यूम मध्ये किती तयार होतात काऊन का नंबर ऑफ आयन्स जर वाढत असेल मित्र हो तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वाढते नंबर ऑफ आयन्स कमी होत असेल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कमी होते तर आता मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे आपण म्हणू आता 1880 मध्ये कोहलरूच होते त्यांनी मोलर कंडक्टिव्हिटी टर्म दिली डिवाइडेड बाय द लॅम्बडा इक्वल्स टू के म्हणजेच कप्पा डिवाइड बाय द सी सी इज द कॉन्सन्ट्रेशन ठीक आहे हे टर्म दिली बघा रे व्हॉट इज मग मोलर कंडक्टिव्हिटी मोलर कंडक्टिव्हिटी इज द कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन डिवाइडेड बाय द कॉन्सन्ट्रेशन आता कंडक्टिव्हिटी आता युनिट पाहू आपण आता युनिट जर पाहायचं तुम्हाला मोलर कंडक्टिव्हिटीचं तर असं आहे कंडक्टिव्हिटीचं युनिट आपण पाहिलं आहे ओहम इनवर्स मीटर इनवर्स होतो किंवा तुम्ही ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स घेऊ शकता सीमन और सेंटीमीटर इनवर्स घेऊ शकता
पण हे कॉमन आहे. आणि सी इज द कॉन्सन्ट्रेशन. आता जर कॉन्सन्ट्रेशन जर तुम्ही जर पाहाल तर एल सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सी डिवाइड बाय बी झालं पण म्हणजेच मोल पर लिटर व्हॉल्यूम लिटर मध्ये म्हणजे सी चा युनिट झालं मोल पर लिटर म्हणजे एका लिटरसाठी. पण आता इथे आपल्याला हे मोल तर आहे पण लिटर टर्मला चेंज करावं लागेल मीटर मध्ये. आता व्हॉल्यूम असा ट्रिप करायचा. हेन्स वन लिटर इक्वल्स टू वन मीटर क्यूब. जवळपास हे म्हणजे सारखे एकच असते. जसं वन लिटर इक्वल्स टू 1000 एम एल होते हे एम एल म्हणजेच झालं सेंटीमीटर क्यूब. हेच इथं लिहिलं मी मोल आणि मीटर क्यूब इन्व्हर्स. काऊन का हा इन्व्हर्स मध्ये आहे लिटर इन्व्हर्स त्यामुळे हा मीटर मध्ये मीटर क्यूब इन्व्हर्स येईल. मग आता बघा रे ह्या कटला हा कटला इथं येईल एम मायनस टू म्हणजेच हे असं येईल. हे द युनिट ऑफ कॅपिटल लॅम्बडा दॅट इज द मोलर कंडक्टिव्हिटी इज ओहमचा ओहम इन्व्हर्स. तो इन्व्हर्स होईल बोर आहे मोलचा मोल इन्व्हर्स होईल. काउन का मोल हा इथं पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह होईल. आणि हा एम स्क्वेअर मीटर स्क्वेअर इन्व्हर्स होता तर हा मीटर स्क्वेअर होईल. दिस इज द युनिट ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी. हे तुम्ही यशातही लिहू शकता ओहम इन्व्हर्स मोल आणि इथं सेंटीमीटर स्क्वेअर असंही लिहू शकता. और कधी कधी सेंटीमीटर इकडे राहते मोल इकडे राहते नो मॅटर. ठीक आहे ही झाली मोलर कंडक्टिव्हिटी. आता तुम्ही म्हणाल सर डिफरन्स काय कंडक्टिव्हिटी आणि मोलर कंडक्टिव्हिटी. बघा रे कंडक्टिव्हिटी म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूब या व्हॉल्यूम मध्ये जेवढे आयन्स असन त्या आयन्स मुळे जे कंडक्टिव्हिटी आहे ती झाली कंडक्टिव्हिटी. आणि मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे 1 मोल इलेक्ट्रोलाइटला डिझॉल्व केल्यानंतर जेवढे आयन्स फॉर्म होईल त्या आयन्समुळे जेवढी कंडक्टिव्हिटी राहील इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दॅट इज कॉल्ड मोलर कंडक्टिव्हिटी. हा डिफरन्स आहे समजून घ्या. कंडक्टिव्हिटीला आपण के म्हणजेच कप्पा म्हणतो आणि मोलर कंडक्टिव्हिटीला कॅपिटल लॅम्बडा म्हणतो. ठीक आहे यानंतर आपण रिलेशन पाहू कंडक्टिव्हिटी आणि मोलर कंडक्टिव्हिटीचं काय. ओके तिथपर्यंत हे लक्षात घेऊन समजून घ्या. तर आता बघू आपण रिलेशन बिटवीन कंडक्टिव्हिटी अँड मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय. जसं कंडक्टिव्हिटी म्हणजे आपण पाहिलं के कप्पा आणि मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे लॅम्बडा या दोघांमध्ये रिलेशन काय. तर बघा रे सिम्पल सांगतो. सपोज सोल्युशन आहे ठीक आहे इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन आहे डिझायर्ड व्हॉल्यूम मध्ये आपण काय बनवू. त्या प्रत्येक सोल्युशन मध्ये समजा काही व्हॉल्यूम असेल हा वाला जो आपण व्हॉल्यूम बोललो याच्या आधी की जेवढा 1 सेंटीमीटर क्यूब मध्ये जेवढे आयन्स येईल त्या आयन्स नुसार जी कंडक्टिव्हिटी आहे ते कंडक्टिव्हिटी हे झाली याची कंडक्टिव्हिटी म्हणजे के. आणि विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम म्हणजे झाली मोलर कंडक्टिव्हिटी. बघा कसं के इज द कंडक्टिव्हिटी व्ही इज द व्हॉल्यूम. आता प्रत्येक ठिकाणी एवढा 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 पोर्शन जो राहील त्याची जी कंडक्टिव्हिटी आहे ते टोटल कंडक्टिव्हिटी म्हणजे झाली मोलर कंडक्टिव्हिटी. सपोज जर आपण 1 मोल इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन बनवलं इलेक्ट्रोड मध्ये प्लस करून ठेवलं त्याला. आता त्या सोल्युशनचा काही ना काही व्हॉल्यूम असं नसतं त्या व्हॉल्यूम मध्ये 1 सेंटीमीटर क्यूबच्या जागेमध्ये जेवढी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे ड्यू टू द आयन्स तरी कंडक्टिव्हिटी. आणि ते म्हणजे के इंटू व्ही व्ही इज द टोटल व्हॉल्यूम म्हणजे झाली मोलर कंडक्टिव्हिटी. आणि म्हणून म्हटलंय इच 1 सेंटीमीटर क्यूब पोर्शन इन द व्हॉल्यूम व्ही हॅज कंडक्टन्स के म्हणजे त्या सोल्युशन मध्ये जो प्रत्येक जो पोर्शन आहे 1 सेंटीमीटर क्यूब त्याची जी कंडक्टिव्हिटी आहे ती झाली के. हेन्स टोटल कंडक्टन्स इन व्हॉल्यूम व्ही सेंटीमीटर क्यूब इज के व्ही विच इज मोलर कंडक्टिव्हिटी. आणि म्हणूनच असं लिहिता येते मोलर कंडक्टिव्हिटी इक्वल्स टू के इंटू व्ही. आता हा के नाही कप्पा आहे समजून घ्या. समज टोटल सोल्युशन आहे सपोज सपोज 1 लिटर आहे 1 मोल इलेक्ट्रोलाइट आपण आपण बनवलाय त्याचा प्रत्येक जो पोर्शन आहे हा जो पोर्शन आहे हा जो पोर्शन आहे हा जो पोर्शन आहे हा समजा सपोज पूर्ण जो पोर्शन आहे 1 सेंटीमीटर क्यूब 1 सेंटीमीटर क्यूब 1 सेंटीमीटर क्यूब आणि टोटल हे जरी प्रत्येकाचा झाला 1 सेंटीमीटर व्हॉल्यूम जेवढा आहे तेवढा के इंटू व्ही म्हणजे झाला टोटल कंडक्टिव्हिटी म्हणजेच मोलर कंडक्टिव्हिटी. मोलर कंडक्टिव्हिटी का कारण 1 मोल इलेक्ट्रोलाइटचे पण सोल्युशन बनवलाय म्हणून. हेच आता बघा रे जसं सी इज म्हणजे कॉन्सन्ट्रेशन एन डिवाइड बाय व्ही होते. आता एन इज द नंबर ऑफ मोल्स आपण इथं 1 मोल सोल्युशन बनवलाय त्यामुळे आपण म्हणू 1 डिवाइड बाय व्ही असं म्हणू. हेच
1 divided by C, that is the concentration. Okay. Now, hence, 1000 divided by C. आता 1000 काय बरं कारण मीटर मध्ये घेतलं तर 1 घ्यायला लागल आणि मीटर क्यूब मध्ये म्हटलं तर 1 घ्यायला लागल आणि सेंटीमीटर क्यूब मध्ये तर 1000 घ्यायला लागल तसं मागच्या मग आता मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे. हेन्स नाउ लॅम्बडा इज इक्वल्स टू के इन टू आता विषयाचा की काय 1000 डिवाइड बाय ए सी. नाउ दिस इज द रिलेशन बिटवीन कंडक्टिविटी अँड मोलर कंडक्टिविटी. तुम्हाला सांगितलं ना टोटल सोल्युशन मध्ये जो ईच म्हणजे प्रत्येक जो 1 सेंटीमीटर क्यूब जो पार्ट आहे व्हॉल्यूम आहे त्यामध्ये आयन्स राहील. आता आयन्स आहे म्हणजे कंडक्टिव्हिटी आहे आणि त्या प्रत्येकाचं टोटल केलं समजा प्रत्येक जो जेवढा 1 सेंटीमीटर टोटल व्हॉल्यूम घेतलो म्हणजे के इन टू व्ही झाली मोलर कंडक्टिव्हिटी. दिस इज कॉल्ड द रिलेशन बिटवीन कंडक्टिव्हिटी अँड मोलर कंडक्टिव्हिटी. सिम्पल आहे ठीक आहे. यानंतर आपण व्हेरिएशन पाहू म्हणजे कॉन्सन्ट्रेशनचं कंडक्टिव्हिटी सोबत आणि मोलर कंडक्टिव्हिटी ठीक आहे. एवढं पहिले समजून घ्या. आता बघू आपण व्हेरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन आणि त्यानंतर बघू व्हेरिएशन ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सोबत कंडक्टिव्हिटीचं व्हेरिएशन काय आणि मोलर कंडक्टिव्हिटीचं व्हेरिएशन काय. ठीक आहे बघा काही पॉईंट्स दिले आहेत ते महत्त्वाचे पॉईंट्स ते समजून घ्या आणि लिहून घ्या. द इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी इज द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ युनिट व्हॉल्यूम म्हणजे युनिट व्हॉल्यूम म्हणजे किती जसं 1 सेंटीमीटर क्यूब घ्या 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ सोल्युशन म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ सोल्युशन म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम मध्ये सोल्युशन मुळे जेवढे आयन्स आहेत ते जे कंडक्टन्स आहे ते झाले कंडक्टिव्हिटी. ऑन डायल्युशन म्हणजे आपण त्याच्यामध्ये वॉटर टाकू किंवा फक्त सॉल्व्हंट टाकू इन्क्रीज द डिसोसिएशन. आता हे बघा कसं होते जर वीक इलेक्ट्रोलाइट असेल तर अजून जर ऑन डायल्युशन जर डायल्यूट जर करत असाल आपण त्याचं डिसोसिएशन वाढतो पण तेच डिसोसिएशन स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट सोबतही तोच एक विषय होतो. पण एवढा विशेष म्हणजे होतं जेवढं डायल्युशन केलं तेवढे त्याच्यामध्ये नंबर ऑफ आयन्स वाढले म्हणजे डिसोसिएशन वाढले म्हणजे नंबर ऑफ आयन्स वाढले बट नॉट इन प्रपोर्शन ऑफ डायल्युशन नॉट इन प्रपोर्शन ऑफ डायल्युशन. हे बघा सिंपल सिंपल आहे. सपोज 1 लिटर सोल्युशन आहे आणि त्याच्यामध्ये 1 सेंटीमीटर क्यूबमध्ये काही ठराविक पार्टिकल आहे से किती आहे सपोज 100 आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही डायल्युशन करू राहिले म्हणजे नंबर ऑफ वॉटर व्हॉल्यूम म्हणजे वॉटर खूप जास्त ॲडिशन करू राहिले नो डाऊट डिसोसिएशन अजून इलेक्ट्रोलाइटचं वाढन पण तेवढं नाही जेवढं तुम्ही पाणी टाकू राहिले. म्हणजे जसं सपोज जर का हा सोल्युशन बिकर आहे याच्यामध्ये सोल्युशन आहे आता समजा सपोज एवढ्या पोर्शन मध्ये हे झालं 1 सेंटीमीटर क्यूब यामध्ये जे पार्टिकल्स आहेत त्यामुळे जी कंडक्टिव्हिटी कंडक्टिव्हिटी सपोज मी अजून वॉटरचा ऍडिशन केलाय खूप जास्त वॉटरचा ऍडिशन केलं तर डायल्युशन वाढलं. आता नंबर ऑफ पार्टिकल्स अजून वाढन पण तेवढे नाही जसं पहिले याच्यात जर का बिना डायल्युशनचे 100 पार्टिकल होते सपोज तर आता जास्तीत जास्त ते 110 और 120 होऊन जाईल पण नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल जास्त होऊन जाईल म्हणजे वॉटर मॉलिक्यूल जास्त होऊन जाईल आणि नंबर ऑफ पार्टिकल्स कमी होऊन जाईल म्हणजे सोल्युशनचा व्हॉल्यूम तर वाढलाच वाढला. हेन्स अशा कंडिशनमध्ये म्हटलं जाईल नॉट इन प्रपोर्शन ऑफ डायल्युशन. हेन्स डिक्रीज ऑफ कंडक्टिव्हिटी विथ डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. पण कॉन्सन्ट्रेशन जर कमी झालं तर सोल्युशनचे नंबर ऑफ आयन्स कमी होतात आणि नंबर ऑफ आयन्स कमी झाले तर चार्ज कॅरिंग कॅपॅसिटी और चार्ज कॅरियर्स कमी होऊन जातात हेच इलेक्ट्रिकल कंडक्टर्स कमी होते. हे झालं डायरेक्टली प्रपोर्शनच्या रेशोसोबत व्हेरिएशन ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. मोलर कंडक्टिव्हिटीचं कॉन्सन्ट्रेशन सोबतचं व्हेरिएशन काय बघा मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय होते ते सरळ सरळ आहे 1 मोल इलेक्ट्रोलाइटनं जे म्हणजे सोल्युशनमध्ये जे 1 मोल इलेक्ट्रोलाइटचं जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत त्यामुळे जे कंडक्टन्स आहे ते झालं मोलर कंडक्टिव्हिटी ठीक आहे. बट इन्क्रीज नंबर ऑफ आयन्स प्रोड्यूस बाय 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट लीड्स इन्क्रीज मोलर कंडक्टिव्हिटी. तसंही आपण पाहिलं तर मोलर कंडक्टिव्हिटी इनवर्सली प्रोपोर्शनलमध्ये येते कारण आपण हे पाहणार रिलेशन नाउ द मोलर कंडक्टिव्हिटी ए डिवाइड बाय द सी ते इनवर्सली प्रोपोर्शनलमध्ये जाते. मग काय म्हणतात त्यांनी तर इन्क्रीज नंबर ऑफ आयन्स प्रोड्यूस बाय म्हणजे 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट्स लीड्स टू इन्क्रीज द मोलर कंडक्टिव्हिटी. हे अशा प्रकारचे रिलेशन आहे बेटा मोलर कंडक्टिव्हिटीचं कॉन्सन्ट्रेशन सोबत आणि मोलर कंडक्टिव्हिटीचं कंडक्टिव्हिटी सोबत हे लक्षात ठेवायचं ठीक आहे. तर बेटा आजच्यासाठी एवढंच आज महत्त्वाचं होतं थोडा वेळ जास्त झाला पण हे टॉपिक शिकवणं महत्त्वाचं होतं ठीक आहे. उद्या पाहू याच्यानंतरचा टॉपिक. तिथपर्यंत धन्यवाद आणि आपला अभ्यास रेग्युलर करतो.